सोमवार आणि गेल्या आपण सोमवारी कैलास मानसरोवरच्या यात्रेतला पहिला भाग आपण ऐकला। आज मी 1986 साली कैलासच्या पहिल्या यात्रेतील अनुभव जे सांगितले त्यातला दुसरा भाग आज सांगणार आहे। तांत्रिक भाग सांगण्यापेक्षा सुद्धा त्यात आलेले काही अनुभव ये वेगळे असतील आणि ते आपल्याला आवडतील। आम्ही ज्या वेळेला चीनच्या हद्दीमध्ये पोहोचलो त्यावेळेला पहिला आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी खेचरावरून थोडं अंतर नेलं आणि काही किलोमीटर गेल्यानंतर मग चायनाची बस होती त्या बसमध्ये आम्हाला बसवलं आणि तकलाकोट म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी ते आम्हाला घेऊन गेले। तकलाकोटला आम्ही राहिलो आणि त्यानंतर मग तकलाकोटच्या मुक्कामानंतर आमची रवानगी एक बॅच मानसरोवर आणि एक बॅच कैलासकडे रवाना झाली। अर्थात आमच्या बॅचमध्ये लोकांची संख्या कमी होती आणि त्यामुळे असं लक्षात आलं की मानसरोवराच्या काठाला थांबणारी जी मंडळी होती त्यामध्ये आम्ही तिघेच होतो, रामबाबा, मी आणि गुजरातमधले गांधी अंकल असे आम्ही तिघे होतो। या तिघांच्या मध्ये आम्हाला असं लक्षात आलं की आम्हाला ज्यावेळी बस ती मानसरोवरच्या काठाला तिघांना सोडून गेली त्यावेळेस सगळं वातावरणच भयानक होतं। भयानक अशासाठी की त्या पूर्ण बॅरन वातावरणामध्ये समोर प्रचंड मानसरोवराचं जलाशय पसरलेला होता आणि त्या काठाला काही अंतरावर ढाब्याचं जे घर होतं त्या घरामध्ये 3-4 खोल्या होत्या आणि एका खोलीमध्ये आम्हाला तिथल्या वॉचमननं उघडून दिली आणि आम्ही आत गेलो। त्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की आम्हाला अगोदर सांगितलं होतं की तुमची तिथं सगळी सोय आहे, स्लीपिंग बॅग्स आहेत, रजई आहे, गाद्या आहेत, कॉट आहे आणि तुम्हाला कशाची काळजी नाही। पण आम्ही ज्यावेळी प्रत्यक्ष तिघजण उतरलो त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की त्या वॉचमनची भाषा वेगळी, आमची भाषा वेगळी आहे, आम्हाला त्याच्याशी म्हणजे संवाद साधता येत नव्हता। आणि दुसरी गोष्ट अशी होती की आम्हाला काहीच त्याचं सहकार्य सुरुवातीला नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही तिथं दोन तीन दिवस काढायचे कसे। आणि मग आम्ही हळूहळू ऍडजस्ट करायचा प्रयत्न केला। त्या दिवशी असं झालं की संध्याकाळच्या वेळेला म्हणजे आम्ही तिथल्या एका डिझेल स्टोव्हवर थोडे नूडल्स बनवून घेतले आणि मग आम्हाला तिघांना असा प्रश्न पडला की वॉचमननं तर आपलं दार लावून तो बंद खोलीमध्ये स्वतःच्या खोलीमध्ये जाऊन जो झोपलाय तो हाका मारला तरी काही येईल तयार नाही, इकडं आम्हाला तर गादी नाही, रजई नाही। म्हटलं मायनस डिग्रीमध्ये म्हणजे मानसरोवर 16,000 फुटावर आहे, अशा वेळेला म्हटलं आम्ही हे तग धरायचा कसा थंडीमध्ये मायनस डिग्रीमध्ये। आणि मग मी शोधत गेलो टॉर्च घेऊन आणि टॉर्च घेऊन घेतल्यानंतर एक खोली होती ज्या खोलीमध्ये काचेतून दिसत होतं मला की त्याच्यामध्ये आत गाद्या आणि रजई आहेत। मग मी गांधी अंकलना बोलवलं, गांधी अंकल म्हटले या इकडं आणि हळूच मी हात लावला तर काचेचं दार उघडलं, खिडकीतून मी आत गेलो आणि 3 गाद्या आणि 3 रजया 3 उशा अशा मी बाहेर काढल्या आणि मग खोलीत जाऊन आम्ही त्या रात्र आम्ही निवांत काढली। दुसऱ्या दिवशी असं झालं सकाळी वॉचमन आला आणि वॉचमनने ज्यावेळी बघितलं की आमच्या याच्यामध्ये रजया आणि गाद्या आम्ही घेतलेल्या आहेत त्यावेळी त्यांनी रागारागाने त्या सगळ्या उचलल्या आणि परत खोलीमध्ये नेऊन टाकून त्याला डबल कुलूप घातलं। आता म्हटलं आली पंचायत। मग आम्ही 4:00 दरम्यान आम्ही बसलो असताना मी रामबाबा आणि गांधी अंकलना वेळ कसा घालवायचा मग लामा मिलारेपांची कथा मी त्यांना सांगायला लागलो की काळ्या जादूपासून बुद्धत्वापर्यंत लामा कसे गेले, त्यांचे कैलासच्या भोवती त्यांचं स्थान काय आहे आणि मग कैलासभोवती त्यांनी परिक्रमा कशी करत होते, कुठं तपश्चर्या केली, ह्याबद्दल मी सगळं त्यांचं जीवनचरित्र सांगत असताना तो वॉचमन अचानक आला आणि तो उंच होता 7.5 फूट उंच आणि अतिशय गबाळा, म्हणजे कपडे आणि आंघोळ तो मला वाटतं महिन्यान महिना करत नसावा त्या थंडीमुळं। अशा अवस्थेमध्ये तो येऊन
दाराजवळ येऊन ऐकत होता. लामा मिलारेपा, मारपा, तिलोपा, नरोपा ही सगळी त्या जीवनकथेतली नावं ऐकल्यानंतर येऊन परत तो आत बसला. त्याला भाषा कळत नव्हती, पण कथेतले काही भाग त्याला मात्र निश्चित माहिती होते. आणि मग तो एवढा बदलला, त्याने आला, मला नमस्कार केला आणि मला हाताला धरून घेऊन गेला. हाताला घेऊन गेल्यानंतर मी गेलो त्याच्या खोलीमध्ये गेलो तर त्यांनी मला त्याच्या पूजाग्रहामधलं लामा मिलारेपांची प्रतिमा आणि एक छोटी मूर्ती दाखवली. हे बघ, तू जे सांगत होतास ते लामा मिलारेपांची मी नित्य नियमाने पूजा करतो, माझ्या ध्यानामधला तो विषय, असं तो मला खुनेनी सांगत होता. मग मी त्या ठिकाणी लामा मिलारेपांना दंडवत घातला आणि लामा मिलारेपा थोर संत, ग्रेट सेंट वगैरे असं मी बोलायला लागलो. हे बघितल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की हा मनुष्य लामा मिलारेपांचा मानणार आहे, त्यांच्यावर श्रद्धा बाळगणार आहे, त्यांच्या जीवनाचा अभ्यास करणार आहे. हे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय अद्भुत परिवर्तन झालं माहीत नाही. आणि त्यानंतर तो इतका आम्हाला सेवा करायला लागला, येऊन माझे पाय दाबायला लागला. पाणी मी आणायला बालडी घेऊन मानसरोवरचं पाणी आणायला गेलो जेवण्यासाठी, तर तो माझ्याकडून बालडी काढून घेतला, स्वतः जाऊन पाणी मानसरोवरचं आम्हाला स्वयंपाकासाठी आणून दिला, डिझेल स्टोव्ह दिला, पुन्हा रजया गाद्या सगळं व्यवस्था पहिल्यापेक्षाही चांगलं दिलं. आणि मग त्या दिवशी रामबाबा म्हणाले की सुभाष, तू मिलारेपांची जी जीवनकथा सांगितलीस त्या मिलारेपांनीच आपलं आज इथं आयुष्य वाचवलं, बघ आपला जीव वाचवला, असं ते हे होतं. पुढं असं झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी रामबाबा मेनी गांधी मानसरोवरच्या काठाला सकाळी फिरायला गेलो. सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळी फार सुंदर दृश्य होतं, निळभोर आकाश, त्याच्याखाली निळाईची रजई पसरावी असं अफाट, म्हणजे 70 किलोमीटर पसरलेलं मानसरोवर आणि 7 ते 8 फूट खाली खोल इतकं स्वच्छ क्लिअर पाणी होतं की 7-8 फूट खालची गोटे सुद्धा पाण्यातले आम्हाला दिसत होते, इतकं स्वच्छ पाणी मानसरोवराचं होतं. आणि मग ते फिरत असताना छोट्या छोट्या काड्या होत्या वाहत आलेल्या, झाडाच्या पडलेल्या, वाऱ्याने गेलेल्या, आणि मला काही ते चमकलं म्हणून मी हात घातला आणि ते काढलं तर ते घड्याळ होतं. आणि ते घड्याळ इतकं सुंदर होतं की मी हलवल्यावर ते सुरू झालं आणि त्यामध्ये तारखेचं घड्याळ आणि ते नेमकं 3 तारीख त्याच्यावर बंद पडलेलं होतं ते सुरू झालं. आणि मग तुम्हाला सांगतो की ते घड्याळ मी घेतलं आणि मग पुन्हा असं वाटलं मला की मानसरोवरामध्ये आपण पारद शिवलिंग मी माझ्याबरोबर घेऊन आलो होतो, ते म्हटलं आपण हे करावं, धाकट्या भावाच्या पूजेमध्ये होतं तर ते मी घेऊन आलो आणि त्याला मानसरोवराचं स्नान घालावं म्हणून एका माझ्या उजव्या हातामध्ये ठेवून उजवा हात मी असं मानसरोवरामध्ये बुडवलं आणि वर काढला तर माझा हात लाकडासारखा झाला होता, इतक्या -डिग्री टेम्परेचरला ते मानसरोवराचं जल थंड झालेलं होतं. आणि अनेक वेळ मग रामबाबांनी सांगितलं मला की बेटा ते आगीजवळ हात न्यायचा नसतो, शरीराच्याच उभेनी त्याला उब दे, मग हळूहळू ते ठीक होईल. मग बऱ्याच वेळाने माझा हात नॉर्मल आला, हा असा अनुभव. आणि पुढं असं लक्षात आलं माझ्या की मी ज्यावेळी इंडियामध्ये आलो तरी माझ्याकडे घड्याळच नव्हतं, मी माझं घड्याळ मित्राला दिल्यामुळं मला घड्याळ नसल्यामुळं माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे घड्याळ शिल्लक आहे आणि ते काढलं. त्याचं डायल थोडं खराब झालं असं वाटलं म्हणून मी माझ्या सोनाराला आणि घड्याळ दुरुस्त करणाऱ्याला सांगितलं. अहो तो म्हणाला नको, हे सोन्याचं घड्याळ आहे. आणि मग कैलास पुराण ज्यावेळी मी पुन्हा नंतर वाचलं त्यावेळी त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की मानसरोवर हे ब्रह्माच्या मनापासून तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मवृक्ष आतमध्ये असतो, त्याला लागलेली फळं मानसरोवरमध्ये पडतात आणि नागलोकातले देवता येऊन त्या खातात, त्यातूनही जे काही राहिलेलं असतं ते सोनं राहतं. आणि ज्यांच्यावर ईश्वराची कृपा आहे, मानसरोवर देवतेची कृपा आहे, त्यांना ते प्रसाद रूपाने मिळतं. आणि म्हणून मला असं वाटलं की सोन्याचं घड्याळ हा मानसरोवराचा मला मिळालेला प्रसादच होता. पुढं असं होतं की दुपारच्या वेळेला एक बाजलं बाहेर टाकलेलं होतं आणि रामबाबा त्याच्यावर बसलेले होते, तर ऊन सुद्धा प्रचंड तीव्र असतं. म्हणजे मानस काठाला आम्हाला हे अनुभवलं आलं, ध्यान अतिशय सुंदर होतं आणि त्याच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स असा असतो, उन्हाकडे जर तुमची पाठ असेल तर ते 100 डिग्री असेल आणि
तुमची छाती सावलीकडे असेल तर ती थंडीनं गारठलेली असेल, तर डिफरन्स हा जो टेम्परेचर डिफरन्स आहे प्रचंड असतो, त्यामुळे ते तिथं जाणवतं असं कुठेही आपल्याला जाणवत नाही. आणि मग रामबाबा तिथं बसलेले होते, तर मी आतल्या बाजूला खोलीमध्ये काचेच्या खिडक्या होत्या, त्यामुळे आतल्या बाजूला मी कॉटवर बसून ओम नमः शिवाय जप करत होतो. समोर मला रामबाबा दिसत होते आणि धूप इतकी वाढत होती की मी म्हटलं आता बसल्या बसल्या मी काय केलं, हाक मारली नाही, टेलिपथिकली रामबाबांना असा मेसेज पाठवला की रामबाबा धूप बहुत बढ रही है, अंदर आ जाइए. असं मी जवळ 3-4 वेळा स्ट्रॉंग मेसेज मी पाठवतोय, एखादा प्रकाश किरण रामबाबांच्याकडे पाठवतो असं मी चिंतलं. आणि आश्चर्य वाटेल आपल्याला, 4-5 मिनिटाला रामबाबा जे झोपून राहिलेले होते भाजल्यावर त्याच्यावर कॉटवर उठून बसले, हातात काठी घेतली, हळूच उठले आणि आत खोलीमध्ये आले आणि खोलीमध्ये दार उघडून मला म्हणाले, बेटा क्या तुमने मुझे बुलाया. तर हा चमत्कार म्हणून घेऊ नका, परंतु मनाची संवेदन क्षमता त्या माणसाची किती होती, एक. आणि या मानस काठाला असणारी नीरव शांतता, एक दैवी वातावरण, यामुळे काही गोष्टी ह्या अंतरंगातल्या खुल्या होत असावेत असं मला वाटतं. पुढे असं होतं की सगळे ज्या वेळेला मानस सरोवराची आमची तिथून पुन्हा तिसऱ्या दिवशी आम्हाला नेलं जातं, बस येते आणि आम्हाला नेलं जातं ह्याच्यामध्ये कैलासच्या परिक्रमेसाठी. त्यावेळेला कैलासच्या तिथं आम्ही थांबलो त्या धाराच्या घरामध्ये. तिथे त्यावेळी सगळेजण एक आमच्याबरोबर एनटी राम म्हणजे रामाराव म्हणून एक होते, ते त्यावेळेला पोलीस DIG होते याच्यामधले, अप्पाराव म्हणून आंध्रामधले, ते आमच्याबरोबर होते. तर या सगळ्यांनी याक पसंत केले आणि याकवाला एक आमच्याबरोबर जो होता तो मला सांगत होता, हे पांढऱ्या शिपटीचा याक आहे ना जो तुमच्या साहेबानं घेतलाय, तो म्हणाला याक ह्याचे दात पाडतो का नाही बघा म्हणून, त्याला पाडतोच म्हणाला तो वाटेत याक. आणि याकची पाठ इतकी रुंद असते की त्याच्यावर बसणं म्हणजे असे पाय पसरूनच बसावं लागतं आणि तो याकवर कंट्रोल कोणाचा नसतो, ते कसं जाईल तसं जातं, ते एकदम दरीत खोल 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 गेल्यासारखं जाईल पुन्हा वर वर येईल. आणि त्यामुळं एक मनुष्य याक पासा याक सांभाळणं त्यालाही कठीण असतं. अशी ती याक काही निघून गेली, काही खेचर घेतली त्यांनी. तर यामध्ये रामबाबांनी मला सांगितलं, तू जाऊ नको, तू थांब. मी थांबलो रामबाबरोबर, आम्ही गांधीच्याच्यावरती तेही थांबले. आणि मग मला रामबाबांनी समजून सांगितले, बघ म्हणाले, कैलास हा शिवपती आहे, शिवाचं स्वरूप आहे आणि शिवाचं वाहन हे नंदी असतं. हे म्हणाले मूर्ख आहे की नंदीवर बसून शिवाच्या वाहनावर बसून शिवाच्या दर्शनाला कधी जायचं असतं का, कधी जायचं नसतं, तू माझ्यावर चल म्हणाले. आणि मग रामबाबांनी तिथल्या वॉचमनला सांगून एक गाईड आमच्यावर घेतला आणि मग ते आणि मी आणि आम्ही असं हे गांधीच्या तिघ जण आम्ही वेगळ्या वाटेने अष्टपादच्या वाटेवर गेलो, मधल्या वाटेने उंच 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 आम्ही गेलो तिघे जणच. आणि तिघे गेल्यानंतर समोर कैलास होता, म्हणजे आता जे आपल्याला माझ्या शेजारी जे कैलासचं दर्शन आहे असा कैलास आम्हाला दिसायला, इथंपर्यंत आम्ही साधारण गेलो. आणि मग तिथं आम्ही थांबलो, खूप दमलो होतो आम्ही, म्हणजे आम्हाला इतक्या उंचावरून विमानातून बघितल्यासारखा आमचा तो बेस कॅम्प दिसत होता, इतक्या उंचावर आम्ही आलो होतो. आणि मग कैलास तर समोर दिसत होता, त्याला एक सुंदर अनुभवही आला की माझ्या हृदयातून एक ज्योत निघाली आणि कैलासमध्ये जाऊन विलीन होते, असा काहीतरी विचित्र अनुभव मी तिथं अनुभवला. त्यावेळेला मी काय केले, माझ्या शबनम बॅगमध्ये एक छोटी प्लॅस्टिकची डबा होता, त्यामध्ये लायटर होता, बेलाची पानं होती आणि अशी काही वस्तू होत्या, हळद कुंकू वगैरे, आणि कापूस होता, काड्या मी गोळा केल्या होत्या तिथं. आणि तिथं मी यज्ञ बारकाला अशी संहिता रचल्या आणि त्याच्यामध्ये अग्नी पेटवला लायटरने आणि त्याच्यामध्ये आहुत्या टाकल्या आणि तुपाचंही मी हे थोडं आणलं होतं त्याच्यामध्ये केलं. ते यज्ञ पेटलेलं बघितल्यानंतर रामबाबा पुढे जाऊन ध्यानाला बसले होते, ते इतके खुश झाले, बेटा म्हणाले, आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा बघितलं की एवढ्या उंचावर तुला देवाने सुद्धा अनुकूल वातावरण दिले, आज बर्फवृष्टी नाही, पाऊस नाही, काही नाही, वारं नाही,
आणि अशा वेळेला तू इथं कैलासपती समोर ओम नमः शिवायचा जप करू शकतोस, महामृत्युंजयच्या आहुत्या टाकू शकतोस, खूप भाग्यवान आहेस म्हणाले। तुला खरोखर तुझ्यावर कैलासची कृपा आहे, त्याचे आशीर्वाद निश्चित आहेत। मग रामबाबांनी आम्हाला त्यावेळी तहान लागली होती, रामबाबांनी सांगितली माझ्या औषधं मी तुम्हाला देतो। त्यांनी काय केलं, मथुरेचा पेठा आणला होता आणि तो पेठा म्हणाला फक्त तोंडात ठेवा। आणि आम्ही खरोखर तो पेठा तोंडात ठेवल्यानंतर आम्हाला आमची तहान जी होती ती खरोखर गेली आणि पेठ्यातल्या साखरेमुळे थोडी आम्हाला एनर्जी आली। आणि मग आम्ही बराच वेळ ध्यानाला बसल्यानंतर आम्ही परतलो आणि परत आल्यानंतर मग आम्ही निवांत याच्यामध्ये कॅम्पला गेलो। दोन दिवसांनी हे लोक सगळे आले, पुन्हा त्यांच्याबरोबर आम्ही कैलासून परत आलो। कैलासून परत आल्यानंतर तकलाकोटला आल्यावर तिबेटी मार्केटला आम्ही गेलो। तिबेटी मार्केटमध्ये चायनीज माल खूप होता तिथे, कारण चायनानीच हे सगळं तिबेट ऑक्युपाय केलेलं आहे। तर अशा वेळेला त्या ठिकाणी पूर्वी भूतिया लोक असायचे, तर आम्ही याच्यामध्ये असताना तकलाकोटला असताना अचानक भूतिया घोड्यावरून बरेचसे आले आणि घोड्यावरून आले माझ्याकडे बघितले आणि माझे त्यावेळी मी वेट लिफ्टिंग करत होतो, शोल्डर्स माझे चांगले होते आणि माझ्याकडे बघून असा तो एक जण केला म्हणाला तुझे शोल्डर्स फार चांगले आहेत, एखाद्या योद्ध्यासारखे आहेत। आणि मग त्यांनी त्या भूतियाबद्दल आम्हाला असं कळलं की पूर्वी जी यात्रेकरू यायची अनप्रोटेक्टेड कैलासला, त्यावेळी भूतिया जमातीचे लोक घोड्यावरून येऊन त्यांच्या तंबूतलं सगळं लुटून त्यांचं घ्यायचे अन्नधान्य हे ते, कारण त्यांना मिळायचंच काही नाही, त्यामुळे तिथे लुटले जाणारे अनेक यात्रू असायचे। काही वेळेला यात्रेकरू विरोध केले तर त्यांना ठारी मारलं होतं या भूतिया लोकांनी। पण हा भूतकाळ झाला। आता याच्यामध्ये आम्ही तिथून परतताना लिपुलेखच्या तिथे घटना होती की लिपुलेखच्या तिथं आल्यानंतर खेचरावर आम्हाला कंपल्सरी बसवून, त्यावेळी बर्फ खूप पडलेला होता आणि खेचरावरून बसवून आम्हाला नेताना मी माझ्या हातामध्ये मानसरोवराचं जल होतं, लहान लहान गोटे होते, कॅमेरा 1 किलोचा होता आणि तो झोला आम्ही गळ्यात घालून खेचरावर बसलो होतो। झोला एकदम एका बाजूला गेला आणि खेचराला लगाम नसल्यामुळं मी धरून जे बसलो होतो ते पडलो मी एका बाजूला आणि अंकुशदार टोकाच्या दगडावर पडलो, आजूबाजूला बर्फ पडले होता। तिथंच मला कळलं की मला काहीतरी फ्रॅक्चर झालंय, मला उठता येईल ना। आणि त्यावेळेला पाठीमागून आंध्राचा एक कलेक्टर होता तो यायला लागला, त्याचा पाय रिकिबीत अडकला असं। मग चायनीज मात्र मी पडलेलं बघून फिरीफिरी हसत होते, त्यातून मी उठलो सावरलो आणि मग तिथे दोर्जी म्हणून जो होता आमचा गाईड त्याच्या हाताला धरून मी जवळ 3000 फुटाचा लिपुलेखचा कडा त्या फ्रॅक्चरच्या अवस्थेमध्ये चढून आलो। वरती ITBPचे लोक होते, त्यांनी एक्स्टर्नल अफेअर मिनिस्ट्रीला कळवलं की एक ज्येष्ठ पत्रकारांना ऍक्सिडेंट झालाय, त्यांची फ्रॅक्चर झालेला आहे, त्यांनी स्ट्रेचरही ठेवलं होतं। पण माझं असं लक्षात आलं की आमची शेवटची बॅच होती आणि जर मी कॉन्फिडन्स हरवला तर मात्र मला परत जाता येणार नाही, त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने तशा अवस्थेमध्ये मी दिल्लीला परत आलो, दिल्लीहून कोल्हापूरला परत आलो। आणि या पद्धतीने दुसरी माझी या पहिली जी ट्रीप आहे याची यथा सांग।